विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं नाशिकच्या चांदवड देवळा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलं स्थापलं असून भाजपच्या तिकिटासाठी विद्यमान आमदार डॉ राहुल आहेर आणि नाफेडचे संचालक केदारनाना आहेर या दोन भावांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत असल्यानं विधानसभेच्या आखाड्यात भाऊबंदकीची कुस्ती पाहायला मिळणार आहे. नक्कीच मी भारतीय जनता पार्टीच्या येणाऱ्या 2024 मी विधानसभेचा उमेदवार होऊन इच्छुक आहे. गेल्या एक वर्षापासून मी संपूर्ण परिसर पिंजून काढतो आहे आणि अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे. भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्षपासून तर भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मी संघटनात्मक दृष्टिकोनातून मी काम केलेलं आहे. पक्षवाढीसाठी काम केलेलं आहे आणि 2014 आणि 2019 त्यावेळेस मी थांबलेलो आहे. म्हणून यावेळेस 2024 माझी निवडणूक लढवायची इच्छा आहे. पक्षश्रेष्ठींकडे मी माझी मागणी केलेली आहे. सध्या राजकारण आहे, निवडणूक आहे, त्याच्यामुळे इच्छुक हे राहतातच आणि इच्छुक असल्याला त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे की कारण शेवटी संघटना आहे. प्रत्येक जण राजकारणामध्ये जे काम करतो ते कुठल्या ना कुठल्या उद्दिष्टाने काम करतो आणि त्याच्यामुळे इच्छा अपेक्षा आकांक्षा असण्यामध्ये काही चूक नाही. पण शेवटी पक्ष म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तर पक्षाच्या ध्येयधोरणावर आम्ही काम केल्यानंतर आम्हाला पक्ष जी काही संधी देतो, आम्हाला पक्ष जी जबाबदारी देतो ती आम्ही सर्व पार पाडत असतो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.